आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाउज तयार झाले पण शोल्डर उतरतं अशा वेळेस काय करायचं हे बघणार आहोत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर आणि ट्युटोरियल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर हे बघा, इथे आपण तयार हे ब्लाउज घेतलंय पण याचं शोल्डर उतरतंय मग अशा वेळेस काय करायचं हे आपण बघणार आहोत. हे बघा, आधी मी तुम्हाला हे सांगेन की शोल्डर कशामुळे उतरतं. हे बघा, जर आपल्याला शोल्डर हे जास्त घेतलं गेलंय, मिनिमम आपण 6 इंच तो शोल्डर घेतलाय आणि गळा हा डीप घेतला गेलाय आपल्याकडून, तर शोल्डर हे आपले उतरण्याचे चान्सेस राहतात. तर हे बघा अशा वेळेस काय करायचंय, हे बघा याच्यामध्ये आपण 3 ट्रिक युज करू शकतो. हे बघा, इथलं मेजरमेंट जर आपलं वाढलंय, मिनिमम हे जर 4 इंचापेक्षा जास्त गेलंय, 4.5-5 पर्यंत गेलंय, तर निश्चितच पण आपलं हे शोल्डर उतरतं. अशा वेळेस जर इथं पायपिंग वगैरे नसेल केलेली तर इथून आपण 1/2 इंचाचा एक्स्ट्रा कपडा कट करत हा कोटर इथून आपण जॉईंट करू शकतो. हे एक करू शकतो. त्यानंतर आपण एक सिंपल पद्धत म्हणजे अशी की आपण पाठीमागच्या गळ्याला इझिली आपण नॉड फिट करू शकतो. तेही एक केल्यानंतर आपण हे बघा, आता जे आपण करणार आहोत पूर्णपणे ब्लाउज आपण आधी उलट करून घेऊया. हे बघा, आधी आपण ब्लाउज हे पूर्णपणे उलट केले, त्यानंतर शोल्डरचा पार्ट आपण इथे शोल्डरकडे पाहूया. हे बघा, जिथून आपण तिरकशी लाईन घेतली आहे त्या पोर्शन पासून मी इथून या पद्धतीने आपल्याला शी लाईन टाकायची आहे. 1/2 इंचापर्यंत आपण आत घेणार आहोत इथे गळ्याकडे. हे बघा या पोर्शन मध्ये, हे बघा शिलाईन आपण कुठल्या प्रकारे टाकणार आहोत हे मी तुम्हाला मशीनवर टाकून दाखवते. आता फक्त आपण हलकीशी इथे लाईन ड्रॉ करणार आहोत दोघं पाटला. हे बघा, इथे आपण ड्रॉ करून घेतलंय पण ही शिलाईन कशी टाकायची काळजी घेत, जेणेकरून स्लीवच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गुडी वगैरे पडणार नाही याची काळजी घेत आपल्याला ही शिलाईन लावून घ्यायची. कशी हे आपण मशीनवर पाहूया. हे बघा, जिथे आपण ड्रॉ केलं तशा तिरकशी लाईन घेणार आहोत पण याची काळजी घ्यायची की इथे कुठल्याही प्रकारची इथे चून वगैरे पडणार नाही याची काळजी घेत आपण शिलाईन लावणार आहोत मशीनवरून. हे बघा, तिरकशी आपण ग्रीन दोरा युज केला मी इथे तुम्हाला समजावं म्हणून. हे बघा, तिरकशी आपण इथे लाईन दिली. आता आपण बाहेरून याचा रिझल्ट पाहूया. हे बघा, कुठल्याही प्रकारचं इकडे चुने किंवा फुगा वगैरे काही पडला नाही, अगदी व्यवस्थित हे झालंय. आणि हे बघा, गळाही इथे छोटा होऊन गेलेला आहे व्यवस्थित, जेणेकरून शोल्डर हे आता उतरणार नाही. तर हे बघा, ही छोटीशी ट्रिक मी तुम्हाला इथे सांगितली. हे तिघे ट्रिक तुम्ही यूज करू शकता. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आणि ट्युटोरियल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल